माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. नमस्कार. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता श्रावण महिना सुरू होतोय. अनेक भक्तांची मागणी आहे किंवा अशी काही श्रावणामध्ये प्रसिद्ध असलेले महादेवाचे मंदिरं तुम्हाला माहीत असलेले सांगा. तर आज आपण अशाच एखादी जे डोंगरी महादेव म्हणून सर्व दूर प्रसिद्ध आहे अशा अहमदपूर तालुक्यातील डोंगरी महादेवाकडे आपण निघालो आहोत. अहमद येलदरी या गावाच्या शेजारी हे मंदिर आहे. या ठिकाणी यायला अहमदपूरून साधारण 20 किलोमीटर अंतर आहे. या ठिकाणी यायला 2 रस्ते आहेत. एक अंधोरी मार्गे आपण येऊ शकतो, अंधोरी नरटवाडी, आणि दुसरा ढाळेगाव धसवाडी नाईकनगर मार्गे. तर आपण आता धसवाडी मार्गे निघालो आहोत. तर असं डोंगर दऱ्याचा हा मस्त रस्ता उतरत आपण मला मी दाखवतो आहे कसं जायचं ते. आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत आणि कसा हा निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेला हा महादेव जो की भाविकांचं अत्यंत श्रद्धेचं ठिकाण आहे, विशेषतः श्रावणामध्ये तरी आणि श्रावणाच्या सोमवारी आणि एरवी पण अनेक भक्तांची इथं गर्दी असते. जागृत देवस्थान म्हणून ख्यातकीर्त असलेले हे महादेव, डोंगरी महादेव. तर अशा डोंगरदऱ्याच्या रस्त्यानं आपल्याला यावं लागतं. तर आम्ही धसवाडी नाईकनगर तांडा या मार्गे निघालेलो आहोत आणि आता हे शेवटचा घाट इथून उतरत आहोत. समोर तलाव आहे आणि तलावाच्या काठामुळं आपण या मंदिराकडे जात असतो. तर आता आपण हा ही दरी उतरून शेवटच्या टप्प्यात आहोत आणि इकडनं आपण आता मंदिराकडे जात आहोत. हे समोर तलावाचं बॅक वॉटर आहे त्या इकडच्या आणि तिथून आपल्याला आता इथून उजवीकडं वळावं लागेल. आणि हा जो समोर रस्ता दिसतोय तुम्हाला इकडं डाव्या बाजूला तो अंधोरी मार्ग आलेला. हे दोन्ही रस्ते इथे येऊन मिळतात या मंदिराकडे जाण्यासाठी. हे तलावाचं बॅक वॉटर आहे आणि आपण आता इथून उजवीकडे वळून निघालेलो आहोत. आता आपण मंदिराकडे खालचं बटन खाल. तर आपण आता तलावाच्या बाजूनं डोंगरी महादेवाकडे निघालेलो आहोत. डोंगरी महादेव का म्हणतात तर आम्ही इतकी डोंगरं उतरत आलो आणि इकडे यायचं झालं तर आपलं स्वतःचं वाहन मोटरसायकल वगैरे आलेलं बरं, नाहीतर मग प्रवासी जे बांधोरीपर्यंत असतात बस असतात. आणि अशा मस्त वळणदार डोंगरी रस्त्यानं उजव्या बाजूला डोंगर दिसेल, समोरच्या बाजूला डोंगर दिसेल, डाव्या बाजूला डोंगर दिसेल. असा अतिशय मजेशीर अशा हा घाटाच्या आणि वळणावळणाच्या रस्त्यातून आपण आता डोंगरी महादेवाच्या मंदिराकडे अगदी टप्प्यात आलेलो आहोत. पाऊस खालचंच. तर आता बघा हे किती वळणावळणाचं तुम्ही समोर बघत असाल, किती छान असं दृश्य. आता रस्त्याचं काम चालू आहे, दगड वगैरे टाकले आहेत, लवकरच होईल पण सध्या तर आपल्याला असं यावं लागते. आणि हे जे समोर दिसत आहे तेच डोंगरी महादेवाचं भाग्यनगर नावाचं एक वस्ती. तिथं काही 10-5 घरं लोक येऊन राहिली ज्यांची शेती जवळ आहे इकडं आणि देवाच्या अलीकडं सान्निध्यात राहता यावं म्हणून येलदरी इकडच्या काही तांड्यावरचे असे लोकांनी येऊन इथं वस्ती केलेली आहे. आणि हे असा मस्त वळणावळणाचा चढ उताराचा घाटाचा रस्ता डोंगरी महादेवाकडे जातो श्रावण महिन्यात. आणि विशेषतः महादेवाचं कुठेही बघा तुम्ही, जगभरातली मंदिरं बघा, ते असे डोंगर दऱ्यातच असतात. कारण महादेव हे त्यागी, डोंगर दऱ्यात राहून त्यांनी निशिम भक्ती केली, सर्व प्राप्त केली सिद्धी. आणि म्हणून कदाचित हे महादेवाची जी मंदिरं असतात ते जास्तीत जास्त असे डोंगर दऱ्यातच असतात. बघा हे बाजूला छान ओढा वाहतोय, छोटा पावसाळी दिवस आहेत. आणि अशा रीतीनं आपण आता मंदिराच्या अगदी टप्प्यात आलेलो आहोत पाऊस. तर आता आपण अगदी डोंगरी महादेवाच्या ह्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. तुम्हाला समोर शिखर दिसत असेल, काम चालू आहे त्याचंही आणखी. आणि श्रावण महिन्यामध्ये इथं भक्तांची प्रचंड गर्दी, जागृत देवस्थान म्हणतात, नवसाला पावणारं श्रद्धा आहे भक्तांची. आणि श्रावण महिना तर हा महादेवाच्या भक्तीचा एक कळस असतो आणि म्हणूनच इथं हे आता आपल्या उजव्या बाजूला मंदिर दिसत असेल. आता आपण मध्ये जाऊन
मंदिराचे पुजारी आहेत का बघू, त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करू. तर साधारण असं भाग्यनगर नावाचं जे नवीन वसलेलं नगर आहे तिथलं अत्यंत डोंगर गर्द वनराई आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे डोंगरी महादेवाचं मंदिर. तर हे डोंगरी महादेवाचं मंदिर, याच्या जोडीला हे हनुमानाचं मंदिर आणि अत्यंत जागृत असं हे देवस्थान अहमदपूरपासून 20 किलोमीटर आणि परभणी जिल्ह्याच्या आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवरचंच हे सगळं परिसर म्हणजे डोंगरदऱ्याचा. हा मंदिराच्या समोरचा नंदी हे शिखर आणि बघा किती प्रसन्न असं डोंगरदऱ्याचं हे वातावरण, असं वाटतं की जणू काय आपण पश्चिम घाटामध्ये चालूत की काय. आणि ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो ती हे मंदिराची आतली ही पिंड महादेवाची. तर मला आशा आहे ज्यांना इथं यायचं असेल, तर ज्यांना इकडे यायचंय त्यांना मी परत सांगतो की हे अहमदपूर तालुक्यामधलं, लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर तालुक्यातलं गाव असलं तरी परभणीच्या गंगाखेड म्हणजे परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर डोंगरदऱ्यात वसलेलं हे अत्यंत जागृत असं मंदिर. इथं वर्षाचे 12 महिने भक्तांची गर्दी असतेच, पण श्रावण महिन्यात शिवरात्रीला विशेष गर्दी असते. तर हे असं डोंगरदऱ्यात वसलेलं हे इकडं प्रदक्षिणा मारण्यासाठी हे आहे. तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये ह्या वसलेल्या या डोंगरी महादेवाला भेट द्यायची असेल तर आपल्याला अहमदपूरहून येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक अंधोरी मोठं गाव, अंधोरीला दर 5-10 मिनटाला जीप किंवा बस असते आणि मग अंधोरीहून नरोटवाडी मार्गे साधारणतः इथलं अंतर अंधोरीहून 5-6 किलोमीटर आहे. दुसरा मार्ग आहे दसवाडी, ढाळेगाव दसवाडी मार्गे नाईक नगर तांडा आणि तिथून तुम्ही येऊ शकता. शक्यतो स्वतःचं वाहन घेऊन आलेलं चांगलं राहील, कारण इथं हक्काच्या गाड्या म्हणजे अंधोरीच्या पुढं आणि दसवाडीच्या पुढं हक्काच्या हे बाजूलाच हनुमानाचं मंदिर. पण विशेष आकर्षण असलेलं म्हणजे हे महादेवाचं मंदिर. आणि आता श्रावण महिन्यामध्ये आम्ही कुठं जावं असे अनेक आम्हाला कमेंट येतात, तर त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय लातूर परभणी जिल्ह्यात राहणाऱ्या भक्तांसाठी की हे एक तुम्हाला चांगला ऑप्शन होऊ शकतं. कृपया इथं या, श्रावणी महिन्याचं जे भक्तिमय वातावरण असतं इथं ह्या जागृत महादेवाचं दर्शन घ्या. आपल्या काय मनामध्ये असेल ते हे करा आणि याच्यासोबतच निसर्गाचाही आनंद घ्या की निसर्ग कसा भरून आलेला आहे सध्या पावसाळी दिवस असल्यामुळं. सगळं हिरवं 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 आणि अशा रम्य ठिकाणी आपण यावं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, आवडला असेल तर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.